आज लातूरची परिस्थिती अशा पद्धतीने आहेत. उदगीरमध्ये आज अजून एक पेशंट जे पहिला ज मृत्युमुखी पडले होते त्यांचेच कुटुंबातील त्यांचे एक आज पॉझिटिव्ह, ह्यापूर्वी इनकन्क्लुझिव्ह होता, त्यांचा पुनर्तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह आला. आज एकूण उदगीरमध्ये 14 असे पॉझिटिव्ह ॲक्टिव्ह केसेस त्या ठिकाणी आहेत आणि ते एरिया आपण कंटेन केलेले आहेत, सील केलेले आहेत. 3 असे भागामध्ये आपण सील केलेले आहेत आणि त्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी जे अत्यावश्यक आणि जीवनावश्यक जे सेवा आहेत आणि ते चालू राहणार आहेत. आणि पूर्ण जिल्हाभरामध्ये आपण तिसरा हा लॉकडाऊनचा कालावधीमध्ये आपल्या जिल्हा ऑरेंज झोनमध्ये होत्या आणि 3 तारीख आपण आदेश रात्री आपण काढला, ते मराठीमध्ये आदेश होते. त्यामध्ये ऑरेंज झोनमध्ये काही गोष्टी ते रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स ठेवून त्या ठिकाणी सुरू करण्याचा मुभा त्या ठिकाणी होईपर्यंत कंटेनमेंट झोन ज्या ठिकाणी केसेस निघाल्या त्या भागातील तहसीलदार आणि SDM त्या अनुषंगाने ते निर्णय घेतील. मित्रांनो, आपल्या उदगीरमध्ये एकंदरीत परिस्थिती बरेच लोकांना वाटत असेल की फार हे झालं असेल का, आणि कंटेनमेंटचे जेवढं आहे तेवढंच एरियामध्ये जे केसेस आहेत त्या तेवढंच एरियामध्ये आहेत, नवीन एरियामध्ये नाही आहेत. त्यामुळे नवीन एरियामध्ये वाढू नये त्यासाठी पहिल्या दिवसापासून आजपर्यंत कदाचित जेव्हापर्यंत लॉकडाऊन असणार तेव्हापर्यंत हाच सूचना राहील, फिजिकल डिस्टन्स पाला, अनावश्यक कारणासाठी बाहेर येऊ नका. सर्व दुकान उघडले पण याचा अर्थ हा नाही आहे की तुम्हाला बाहेर पडूनच सर्व गोष्टी घ्यावं लागेल. बरेच गोष्टी तुम्हाला घर बसूनच मागणी करून घेता येतं आणि विशेष करून जे रेडीमेड कपड्याचे दुकान आहे त्यांना ट्रायल अलोड नाही आहे, ते जे आहेत ते ठरवून घेतलेलं ते घेऊन जायचं साईजप्रमाणे. सो त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत ते आपण सर्व अंमलबजावणी करतो आणि या सर्व गोष्टीचं आपण सहकार्य करतील नेहमी. आपण प्रशासनाला ह्या लॉकडाऊन कालावधीमध्ये जे प्रशासनाने जे लोकहिताचे जे काही निर्णय घेतलेले आहेत त्या सर्व लोकांचे लक्षात ठेवून आपण घेतलेले आहेत. आपण या सर्व गोष्टीला सुद्धा आपण वेलकम करताल अशी मी अपेक्षा बाळगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.